सारेगमप लिटिल चॅम्स गणेशोत्सव विशेष भाग रंगणार आहे. सारेगमप लिटिल चॅम्सचं पहिलं पर्व अनेक कारणांसाठी गाजलं, त्यातीलच एक म्हणजे पल्लवी जोशी. पल्लवी जोशी यांचं सूत्रसंचालन आजही लक्षात राहतं. त्या पुन्हा एकदा या मंचावर अवतरणार आहेत ते गणेशोत्सव विशेष भागासाठी. सारेगमप लिटिल चॅम्सच्या मंचावर पुन्हा एकदा पल्लवी जोशी यांचं आगमन आणि त्याचसोबत स्वप्नील बांदोडकर याच्या सुरांची जादू म्हणजे गणेशोत्सव भाग अगदी धमाल रंगणार यात शंकाच नाही. याच लिटिल चॅम्सच्या गणेशोत्सव भागाची झलक या व्हिडिओमधून खास तुमच्यासाठी. बाप्पाची खासियत अशी आहे की या बाप्पाला आम्ही 14 जण लिटिल चॅम्प आणि आमचे छोटे वादक म्हणून बनवणार आहोत. चला तर मग आपल्या बाप्पाची मूर्ती बनवायला सुरू करूया. असताना एका कॉम्पिटिशनमध्ये आपला सूर न हलू देता तू जे आज परफॉर्म केलेलं आहेस, हॅट्स ऑफ. कधी घड विसी पापे हातून कधी घड विसी पुण्या ताखे विसी खेळ असा सारे अगम्या.
मला सांग, ज्यांचं गाणं त्यांच्यात समोर गाताना तुला काही दडपण आलं होतं का? नाही. व्हेरी गुड. झालं मग संपलंच सगळं याच्या पुढे. फॅन्टॅस्टिक. मला फक्त गाण्याचं टेन्शन. प्रोटेक्टिव्ह असतेस ना तुझ्या सगळ्या मित्रांबद्दल, हो, तुझ्या भावाबद्दल. त्याला कोणी काही बोललं की नेहमी तू मध्ये येतेस. हो बरोबर. मला चालतच नाही बोलायचं. पण असं कोणी काही त्याचं खरंच काही चुकलं असेल आणि कोणी त्याला बोललं तरी नाही चालत? पण मला तरी रागायचे. एनर्जी ह्या गाण्यात दिलीस, ओतलीस ॲक्च्युली, की मी विसरून गेलो की हे गाणं मेलचं होतं, हे आता गाणं तुझं झालं ऑफिशियली. वा, थँक्यू सो मच. मन गौरीचं त्या माऊलीचं आवहर कावलं, माझ्या कणान गुंगारू हरवलं, गौरीला गावलं, माझ्या कणान गुंगारू हरवलं, गौरीला गावलं. तू ट्रान्झिशनमध्ये आहे तुझा आवाज आत्ता, तुझा पहिला आवाज आणि तुझा आता नंतर पूर्णपणे फुटल्यानंतर जो आवाज होईल त्याच्यामधला हा आवाज आहे तुझा, आणि त्याच्यामध्ये असं वाटलं की ह्या आवाजासाठी हे गाणं बनवलेलं असेल. हां वाटलंच होतं, काहीच काहीच गरज नाही आहे, अजिबात रडण्याची गरज नाही आहे. पल्लवी ताई, हे तू किती जणांचं पाहिलं असशील ग? थांब, मी तिकडे येते. तू किती गोड गायलंस माहितीये का तुला? हास बघू. झालं ना आता गाणं संपलं ना, गाणं संपलं ना आता हास मस्तपैकी. हा, तुला माहिती आहे, तुला एक सांगते मी, हे सगळे तुमचे जे परीक्षक बसले आहेत समोर, त्याच्या ती मुग्धाताई बसली आहे, तुला आठवत? तुला कुठून आठवणार, तू नव्हतास तेव्हा. तर कसा वाटला तुम्हाला सारेगमा प लिटिल चॅम्पचा हा गणेशोत्सव विशेष भाग, आणि पल्लवी जोशी यांना पुन्हा एकदा या मंचावर पाहून तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.